गुन्हे शाखा कक्ष 3 ने घरफोडी आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 2 आरोपींकडून 12 गुन्ह्यांची उकल करून 12,16,421 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत बेलापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अज्ञात इसमांनी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि इतर वस्तू असा 7,50,000 रुपयांचा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या पथकाने CCTV कॅमेरे तपासून तसेच बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हैदर अनारुल शेख कळवा आणि युसुफ नूर इस्लाम शेख यांना पश्चिम बंगाल या ठिकाणी रेल्वेने पळून जाण्याचे प्रयत्नात असताना त्यांना वर्धा रेल्वे स्टेशन येथे गीतांजली एक्सप्रेसमधून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींकडून केलेल्या तपासात 12 गुन्हे उघडकीस आले. त्यामध्ये पनवेल शहर, CBD, कळवा, ठाणे, लोहमार्ग, कोपरखेरणे, NRI, सानपाडा, रबाळे या परिसरातील गुन्हे उघडकीस आले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.